गट्ट्यातल्या कामाविषयी सांगायचं म्हणजे मला एक दोन गोष्टी त्यातल्या मेन वाटतात. एक म्हणजे गट्ट्यातला आता खूप जरा निकाल आकाश असेल बोलण्यात आला जसं की मलेरिया. मलेरिया खूप खूप वेगळं हे पूर्ण गडचिरोली जिल्ह्यात खूप मलेरिया आहे. त्यातल्या त्यात जे आदिवासी गाव तिकडं खूपच मलेरिया आहे. खूप एंडेमिक झोन मलेरियाचा. आता शिवानी जसं सांगितलं की 60-70 पेशंट ओपीडी लायचे पूर्ण PSC म्हणून 160-170 पेशंट असायचे. मी एक असं म्हटलं आता थोडंसं त्याचं बर्डन तुम्हाला कळण्यासाठी तुमची मेडिकल बॅकग्राऊंड नाही तर 1000 याच्यातून एखादा पेशंट आला तर शिवानी 3 दिवस वगैरे सांगितलं तर त्याला एक एंडेमिक झोन म्हणतात. 1000 एक मलेरियाचा पेशंट पॉझिटिव्ह असला वर्षभरात तर त्याला एंडेमिक झोन म्हणतात. इथं आमच्या इथं महिन्याला जवळपास 1000-1500 लोकसंख्या 40-50 पेशंट आहे. याला काय म्हणतात ते आणि ते सुद्धा सगळे ब्रेन वगैरे आहे ज्याला 3 दिवसात कधी देश होऊ शकते. तर मला ते खूप महत्त्वाचं वाटतं की तुम्ही कोणत्या प्रश्नावर काम करता आणि तुम्ही कुठं काम करता. तर ॲक्च्युली ती चॉईस मी तसं पाहिलं गेलं तर चॉईसने खूप मोठा इम्पॅक्ट पडत असतो त्यात फक्त एका चॉईसने तुमच्या चॉईस ऑफ प्लेस.